नमस्कार, मराठी यूट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. लहान मुलांच्या रोज नवीन नवीन डिमांड्स असतात आणि आपल्याला त्या पूर्ण कराव्याच लागतात. तर मुलांनी कपकेक मागितला तर मी आज कपकेक बनवला आहे आणि मला असं वाटलं की ती रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. अगदी सोपी आणि झटपट असा आपण हा कपकेक बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता आपला केक खूप फ्लफी, सॉफ्ट आणि डिलिशियस झाला आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कमीत कमी साहित्यामध्ये हा कपकेक मी बनवलेला आहे, तर बघूया. तर इथे आपण साहित्य पाहूया. इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे. यानंतर अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. इथे मी एक चमचा व्हिनेगर टाकला आहे. यानंतर एक चमचा व्हॅनिला एसेन्स टाकला आहे. त्याचबरोबर आपल्याला पिठी साखर टाकायची आहे आणि जर पिठी साखर नसेल तर आपण साखरही टाकू शकता आणि छान मिक्स करायचं आहे. जोपर्यंत ती साखर विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली होती. त्याचबरोबर दीड वाटी मी मैदा टाकलेला आहे. कोको पावडर टाकत आहे. हे मी एका चाळणीमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरही टाकली आहे. तर जवळपास बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर मी पाऊण चमचा टाकलेला आहे. इथे मी अर्धा चमचा मीठही टाकलेलं आहे. तर या चाळणीच्या सहाय्याने मी हे चाळून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला घाई गडबड करायची नाही, अगदी अलगद आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे, एकजीव करायचं आहे. तर इथे आपलं बॅटर रेडी आहे. तर मी हा केक कुकरच्या भांड्यामध्ये पण बनवला होता, वाटीमध्येही बनवला आणि एक छोटंसं आणखी कुकरचं छोटंसं भांडं होतं त्यामध्येही बनवला. तर तीन प्रकारे मी करून पाहिलं. अतिशय सुंदर असा हे केक झालेला आहे. तर आपण वाटीतला म्हणजे कपकेक बघत आहोत. तर इथे मी ह्या वाटीमध्ये टाकलेलं आहे सर्व साहित्य आणि त्यानंतर टूटी फुटीही टाकली आहे. तर आपल्याला हे कुकरमध्ये बनवायचं आहे तर त्यामुळे मी खाली मीठ टाकलेलं आहे, प्रीहीट केलं आहे कुकर आणि त्यानंतर आपल्याला हे वाटी ठेवून द्यायची आहे. आणि जवळपास 15 मिनिटांनी मी सुरी टाकून पाहिली तर ती अगदी क्लीन निघाली. तर अतिशय सुंदर असा केक हा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आणि अगदी सहजासहजी हा आपला केक बाहेर निघाला आहे, म्हणजेच हा चिटकला नाही कुठे किंवा खूप स्पॉन्जी पण झाला आहे आणि मस्त जाळीदार हा केक तयार झालेला आहे. तर माझ्या मुलांनी हा केक खूप आवडीने खाल्ला आणि खरंच मला खात्री आहे की हा केक तुम्हालाही नक्की आवडेल. तर असाच कप केक तुम्हीही करून बघा. इथे मी जी क्रीम टाकली आहे ही चॉकलेट मेल्ट करून क्रीम बनवली होती आणि अशा प्रकारे इथे माझा केक तयार झालेला आहे. याचाच आपण मोठ्या साईजमध्येही केक बनवू शकता. तर खूपच सुंदर अशी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली. पुन्हा भेटूया एका नवीन अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.